नमस्कार, मी संकेत आवटे। आता आपण एक असा स्टॉक बघणार आहोत जो सगळ्यांचा लाडका आहे। बरेच लोक तिथे गेलेले आहेत, त्यांचे प्रोडक्ट आपण वापरलेले आहेत आणि त्या स्टॉकचं नाव आहे PVR। खरंच आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का? लाँग टर्म आपल्याला चांगले गेन या स्टॉकमधून होऊ शकतात का? जर आपण इन्व्हेस्टेड असेल तर काय करावं आणि जर इन्व्हेस्ट केलं नसेल तर आपण नवीन यामध्ये एंट्री घेऊ शकतो का? सिंपल कन्सेप्ट आपण काही वेळातच क्लिअर करणार आहोत, त्यामुळे पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। स्टॉकचं नाव आहे PVR, जसं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। ही त्यांची वेबसाईट आहे, याच्यावर वेगवेगळे प्रोडक्ट म्हणजे सिनेमा रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळतात। सिनेमा थिएटर्स त्यांचे आहेत, ऑनलाईन काही त्यांची लायब्ररी आहे, मूवीज आहेत ज्यांना तुम्ही सबस्क्राईब करू शकता, ऑनलाईन बघू शकता। हे छोटे मोठे प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता, बट मेन बिझनेस यांचा ऑफलाईन चालतो। पण ऑफलाईन चालतो म्हटल्यानंतर आता एक थोडेसे इश्यू याच्यामध्ये आहेत, गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत। एवढ्याच माणसांनी थिएटरमध्ये एंट्री करायची, 50% कॅपॅसिटीने चालवा, 25% चालवा, मग कधी 100% चालवा, असे बरेच निर्बंधनं यांच्यावर घातली जात आहेत। त्यामुळे कंपनीची ग्रोथ थोडीशी डाऊन होत चालली आहे। सिनेमा सेक्टर पण इम्पॅक्ट होतो, पण वेगवेगळे OTT प्लॅटफॉर्म पण आलेत, त्यामुळे याच्यावर खूप मोठा इम्पॅक्ट आता सध्या होत चालला आहे। तो कसा का, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। लॉंग टर्मसाठी आपण इन्व्हेस्ट करू शकतो का, यामध्ये पण थोडीशी शंका आहे। मार्केट कॅप कंपनीचं 7,681 कोटी रुपयाचं आहे, करंट प्राईस आहे 1,260 रुपये। याने हाय बनवला होता 1,839 आणि लो बनवला होता 961 रुपयाचा। स्टॉक बऱ्या प्रमाणात खाली आलेला आहे आणि जो 52 वीक लो होता त्याच्या आसपाससुद्धा आला आहे असं आपण म्हणू शकतो। थोडाच फरक आहे, पण 1,839 पासून खूप जास्त खाली आला आहे। ROCE मायनसमध्ये आहे, ROE मायनसमध्ये आहे, EPS -117 आहे। खूप मोठी गोष्ट आहे ही, जर आपण याला कन्सिडर करायचं म्हटलं तर। पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं आपण बघणार आहोत। जर तुम्हाला वाटत असेल तुमचा पोर्टफोलिओ मी बनवावा, माझ्या टीमने बनवावा, आमच्या कंपनीने बनवावा, तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करू शकता, आमचे बास्केट सबस्क्राईब करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण आहे, सगळी माहिती तुम्हाला माझी टीम प्रोव्हाइड करेल, या नंबरला कॉल करू शकता। जर 2020 कंपनीचा सेल्स बघितला तर 334 कोटी रुपयाचा होता, याच्यामध्ये कन्सिस्टंटली ग्रोथ आपल्याला बघायला मिळते। 2020 रुपयाचा सेल इकडे बघायला मिळाला, पण 2021 मात्र तो ड्रॉप झाला डायरेक्ट 280 कोटीपर्यंत। आणि आत्ता यावर्षीसुद्धा 407 कोटी, मागचे 2 वर्ष एकदम खराब गेले असं सुद्धा आपण स्पष्टपणे म्हणू शकतो, कारण जी कन्सिस्टन्सी 2020 होती तिथून पुढे कन्सिस्टन्सी ही कमी होत गेली, कारण थिएटर्स उघडायला बंदी आली, तुम्ही तिकडे फिल्म्स दाखवू शकत नाही, जास्त लोकांना आत एंट्री देऊ शकत नाही। नेट प्रॉफिट जर बघितलं तर 1 कोटीपासून याच्यामध्ये पण ग्रोथ पाहायला मिळाली, मध्ये थोडंसं कमी झालं पण परत आपल्याला वाढताना दिसलं। 2019 1 कोटीवरून 9 वर्षामध्ये 190 कोटीपर्यंत कंपनी पोहोचली, पण 2020 मात्र डायरेक्ट 27 कोटी, 21 -748 कोटी आणि आत्ता या वर्षीमध्ये -711 कोटी। आणि अजून फायनान्शियल इयर क्लोज व्हायचा आहे, सो ही व्हॅल्यू अजून वाढेल, कंपनीचा परफॉर्मन्स निगेटिव्ह जाताना आपल्याला बघायला मिळतोय। जर क्वार्टरली रिझल्टसुद्धा तुम्ही इकडे बघितले तरीसुद्धा September 2021 -153 कोटी, जूनमध्ये सुद्धा -219 कोटी, म्हणजे ओव्हरऑल कंपनी लॉस मेकिंग सध्या आहे। कंपनीचं बॉरोईंग बघितलं तर ती सुद्धा एक धक्कादायक गोष्ट आपण याला मानू शकतो। 2018 180 कोटी रुपयाचं कर्ज होतं, पण डायरेक्ट ते वाढत वाढत आता सध्या 5,000 कोटी क्रॉस झालेलं आहे आणि आत्ता September 2021 5,232 कोटी रुपयाचं कर्ज आहे। खूप हाय लेवलचं कर्ज आहे हे, रिव्हेन्यूशी कम्पेअर केलं तर। कंपनी प्रॉफिट कमवते 100 कोटी रुपयाचं 1 वर्ष गेल्यानंतर, पण कर्ज आहे 5,000 कोटीपेक्षा जास्त, हे खूप मोठं कर्ज आहे आणि हा खूप मोठा कन्सर्न पण आहे। तुम्हाला जर माझ्याकडून रिसर्च हवा असेल, मी कुठले ट्रेड करतो, कसे करतो, हे जर बघायचं असेल तर रिच मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल। त्यासाठी गरजेचं आहे एक डिमॅट अकाउंट ओपन करणं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, या नंबरला कॉल करू शकता। कंपनीमध्ये फायद्याच्या गोष्टी कमी आणि तोट्याच्या जास्त दिसत आहेत, तिकडे बघू शकता। स्टॉक इज ट्रेडिंग ॲट 5.23 times इट्स बुक व्हॅल्यू, हा तर एक कन्सर्न आहेच। कंपनी हॅज लो इंटरेस्ट कव्हरेज रेशो, हा सुद्धा मेजर कन्सर्न आहे। कंपनी हॅज डिलिव्हर्ड अ पुअर सेल्स ग्रोथ ऑफ -31.45% ओव्हर पास्ट 5 इयर्स, या गेलेल्या 2 वर्षांनी
मागच्या 5 वर्षाचा कंप्लीट परफॉर्मन्स खराब करून टाकलेला आहे आणि हा खूप मोठा मेजर कन्सर्न आहे. कारण 2 वर्ष कन्सिस्टंटली कंपनी लॉस मेकिंग कंपनी बनत चालली आहे आणि मागचे 3 वर्ष त्याच्या चांगले होतेच, नो डाऊट ग्रोथ चांगली सुरू होती, पण सडनली वर जाणारी कंपनी अचानक ड्रॉप झाली हा एक मेजर कन्सर्न आहे. कारण काहीही असो, कोविड असो किंवा काहीही असो, पण इम्पॅक्ट तर कंपनीवर झाला ना. कंपनीने याला सस्टेन करायला हवं. आपण बिलकुल म्हणतो फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, कंपनीचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क खूप मोठं आहे, सेल्स मोठ्या प्रमाणात होतो आहे, सगळं ठीक आहे, पण कंपनीने स्वतःला सस्टेन तर करायलाच हवं ना. त्यासाठी काही चांगले रोडमॅप्स पण यांच्याकडे असायला हवेत, करेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स कंपनीने घ्यायला हव्यात, पण ते त्या प्रमाणात घेताना सध्या तरी दिसत नाही आहेत. पुढे जाऊन अजून एक मेजर कन्सर्न मला वाटतो, तो म्हणजे प्रमोटर होल्डिंग फक्त 17% आहे आणि प्रमोटर स्वतःचे शेअर्स विकतोय, हा सुद्धा एक मेजर कन्सर्न इकडे तुम्ही बघू शकता, आपण मानू शकतो. पुढचा एक मेजर कन्सर्न आपण म्हणू शकतो कंपनीचा लो रिटर्न ऑन इक्विटी, -12.19 लास्ट 3 इयर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कंपनी ऑदर इन्कम म्हणून एक इन्कम दाखवते 544 कोटी रुपयाचा, तो सुद्धा याच्यामध्ये एक कन्सर्न आपल्याला बघायला मिळतो जो आपण बॅलन्स शीटमध्ये बघितलेला होता. त्याचबरोबर आहे डेटर डेज हॅव इन्क्रीज्ड फ्रॉम 27.32 to 40 days. हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे पिरियड जर वाढला ना तुम्हाला पैसे येण्याचा फ्लो कमी होत जातो. त्याचबरोबर अजून एक मेजर कन्सर्न मी तुम्हाला सांगितलं होता, कंपनीचं कर्ज कन्सिस्टंटली वाढत जातं आहे. कंपनीचं कर्ज आहे पण ती कंपनी हळूहळू कमी करत जाते, ही गोष्ट चांगली असते. जसं लक्ष्मी ऑर्गॅनिक्स असेल किंवा इतर कंपन्यांमध्ये आपण बघितलं होतं, पण यामध्ये कंपनीचं कर्ज वाढतच जात आहे, बॅलन्स शीट डाऊन जाते म्हणजेच सेल्स कमी होतो आहे, प्रॉफिट कमी होतं आहे आणि कर्ज वाढत जात आहे. हे कम्प्लिटली इम्प्रोपोर्शनल आहे, दोन्ही एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने जात आहेत. हे या डायरेक्शनने यायला हवे होते, ते उलट्या डायरेक्शनने जात आहेत, हा एक मेजर कन्सर्न आहे. सो थोडंसं आपण आता चार्ट बघणार आहोत. चार्टवर जर लक्षपूर्वक तुम्ही बघितलं तर एक गोष्ट दिसेल, कन्सिस्टंटली हा स्टॉक वर जात होता आणि सडनली जेव्हा ही ट्रेंडलाईन याने ब्रेक केली, एक मोठा फॉल इकडे पाहायला मिळाला. मग हा कोविडमुळे होता, नो डाऊट, त्याच्यामध्ये काहीच शंका नाही, पण त्याच्यानंतर जेव्हा हा स्टॉक वर जातो आहे तो एका रेंजमध्ये परफॉर्म करतो आहे. हा पुन्हा तुम्ही बघू शकता, हा या ट्रेंडलाईनला एक रिस्पेक्ट करतो आहे आणि या खालच्या ट्रेंडलाईनला रिस्पेक्ट करून हा स्टॉक मुवमेंट करतो आहे, पण सध्या आता तो या लेवलला आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण या लेवलला बाय करू शकतो का, हे सुद्धा एक छोटा कन्सर्न आहे. आता माझं मत काय आहे हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्याच लोकांना वाटतं इथून हा रिव्हर्स आला आणि पुन्हा खाली येऊन आता परत हा मोठ्या लेवलला टार्गेट देऊ शकतो, पण माझ्या मनामध्ये अजूनही शंका आहेत. कारण आता सध्या ओमिक्रॉनच्या अजून केसेस वाढत चालले आहेत, लॉकडाऊन तर आहेच, पहिला जे बंद केलं जातं ते मंदिरं आणि मंदिरासोबत PVR यांना बंद केलं जातं, थिएटर्स बंद केले जातात, हॉटेलची क्षमता कमी केली जाते. चला हॉटेलला तर आपण वगळून देऊ, कारण हॉटेलचा बिझनेस काही ना काही करून यांना चालू करायचा असतो. थोडे दिवस झाले केसेस कमी झाले की पुन्हा ते स्ट्रीमलाईन करतात, पण थिएटर्सना खूप वेळ लागतो. त्याचबरोबर जे आपले नाट्यगृह असतील किंवा लोकल सिनेमागृह असतील ते बंद ठेवले जातात किंवा त्यांची कॅपॅसिटी नेहमीच कमी ठेवली जाते. भले थोड्याफार केसेस असल्या तरी त्याचा मेजर इम्पॅक्ट इकडे आपल्याला बघायला मिळतो. मे बी मला वाटतं हा स्टॉक अजून थोडा करेक्ट होऊ शकतो. आता याची पहिली सपोर्ट लेवल जी मला वाटते, जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर अजून थोडंसं याला करेक्ट झाल्यानंतरच इन्व्हेस्ट करायला हवं. डायरेक्ट या लेवलला इन्व्हेस्ट करणं धोक्याचं ठरू शकतं, माझं स्पष्ट मत आहे, कारण अजून थोडंसं करेक्शन याच्यामध्ये बाकी आहे. पहिली सपोर्ट लेवल मला वाटते याची 1000 बघायला मिळेल, जी फर्स्ट सपोर्ट लेवल आहे, आणि दुसरी सपोर्ट लेवल जवळपास 800 इकडे पाहायला मिळते. मे बी हा स्टॉक 1000 रिव्हर्स होण्याचे चान्सेस मला वाटत आहेत, आणि हे सगळं डिपेंड असेल पुढे येणाऱ्या सिच्युएशनवर. त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर अजून थोडंसं करेक्शन बाकी आहे, त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवतो आहे. सो थोडंसं पुन्हा एकदा सिनेरिओ मी तुम्हाला दाखवतोय, झूमआउट करून स्क्रीनवर तुम्हाला कळेलच. हा स्टॉक कम्प्लिटली एका चॅनलमध्ये मूव्ह करतोय, जेव्हा याच्यामध्ये ब्रेकआउट येईल तेव्हा हा पहिला सपोर्ट घेईल 1000 लेवलला आणि त्याच्यानंतर 800 लेवलला. कारण इथून जेव्हा ब्रेकआउट झाला होता खूप मोठ्या प्रमाणात स्टॉक फॉल झाला होता, कारण डायरेक्ट लॉकडाऊनचा खूप मोठा इम्पॅक्ट PVR वर झाला होता आणि सेम इम्पॅक्ट
आत्तासुद्धा होऊ शकतो. मे बी मेजर करेक्शन हे दुसरं टार्गेट जे मी म्हणतो आहे 800 रुपयाचं, मे बी ते होणार नाही, कारण स्टॉक 800 रुपयाची लेवल ब्रेक करूनसुद्धा खाली आलेला होता पहिल्या लॉकडाऊनमध्ये. पण या लॉकडाऊनमध्ये काय होतं हे थोडंसं बघणं गरजेचं ठरेल, कारण लगेच मोठ्या प्रमाणात रिव्हेन्यू कंपनी जनरेट करणार नाही आणि लगेच याचे हाय जे आहेत 2200 रुपयाचे, 2100 रुपयाचे किंवा 2000ची लेवल लगेच कंपनी क्रॉस करेल असं मला तरी सध्या वाटत नाही. सो जर तुम्हाला छोट्या लेवलला ट्रेड करायचं असेल, म्हणजे स्विंग ट्रेड करायचं असेल, पोझिशनल ट्रेड करायचं असेल, तर आत्ता लेवल जवळ येत आहे त्यावर नजर ठेवून राहायला हवं आणि जसा स्टॉक येईल त्या लेवलला आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. लॉंग टर्मसाठी विचार करत असाल तर माझं मत आहे नो, कारण फंडामेंटली स्टॉक वीक होत चालला आहे. तिथून पुढे हा स्टॉक कसा परफॉर्म करेल किंवा मॅनेजमेंट ॲक्शन्स काय घेईल, करेंटिव प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स याच्या काय असतील, त्या बघून आपल्याला डिसिजन्स घ्यावे लागतील. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.